वाह वेरी गुड. अरे वाह हे बघा मित्रांनो पटापट सापडायला लागलेत. खूप पटापट मुरडाला बघा किती सापडलेत. हॅलो नमस्कार मित्रांनो, सुभाष वनगे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो आज मी आलेलो आहे आक्सा बीचला. आपण बघू शकताय हा पूर्ण आक्सा बीचचा व्ह्यू आहे. आणि त्याच्यानंतर आक्सा बीचला मी कशासाठी आलेलो आहे तेही तुम्हाला सांगतो. मी आणि माझी पूर्ण फॅमिली आलेली आहे. तर सांडवी आहे, मृणाल आहे, त्याच्यानंतर माझी वाईफसुद्धा आलेली आहे. आणि हा आपण आक्सा बीचचा व्ह्यू बघतोय. हा पूर्ण आक्सा बीचचा व्ह्यू आहे. या साईडला एन्जॉय करायलासुद्धा किती माणसं फॅमिली आलेली आहे ते बघू शकताय. त्या साईडला मी जिथे स्पॉटला जो आलो आहे शिंपल्या शोधायला तिथे जास्त माणसं नाही आहेत. त्याच्यानंतर आपण ह्या बघतोय ह्या साईडला जो जसं सुरुवातीला आपण जो मेन गेट एंट्री करतो त्या साईडला आपण बघतोय की ती बरीच माणसं तिकडे एन्जॉय करताना दिसत आहेत. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मृणाल आणि सान्वी ती त्या वाळूमध्ये म्हणजे रेतीमध्ये काय करत आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर माझी वाईफसुद्धा शिंपल्या शोधत आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर बघून घेऊया आपण. ते सान्वी आहे. इथे सान्वी काय करते बघून घ्या. सान्वी वाळू काढते आहे. वाळू बघा अशी त्या लोकांनी खेळणी घेतलेली आहेत. 100 रुपयाचा तो बॉक्स आहे पूर्ण, त्याच्यामध्ये पूर्ण सेट असतो. वाळू काढल्यानंतर खाली पाणी लागतं. मृणाल कुठे आहे तीच बघूया. सान्वी आहे ते बघून त्या. सान्वी 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 काय करते तू? घर बनवते. माती घर बनवते. चल बघूया समुद्रात, चला पोहायला. बघू शकता मित्रांनो सान्वी बघा किती पाण्यामध्ये खोल पाण्यामध्ये आली आहे आणि पोहायला आलेली आहे. तुमच्या करते मित्रांनो तिकडे पाणीच पाणी आहे. चार बाजून काही वेळेला आपल्याला भीतीसुद्धा वाटते. खूप पुढे खोल पण आहे. आणि तुम्हाला मी आता दाखवतो माझी वाईफ आणि मृणाल काय करतात ते तुम्हाला दाखवतो. बघा शिंपल्या कशा पकडल्या जातात त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो. ही इथे मृणाल, ही इथे माझी वाईफ आहे. तर आपण तिकडे जाऊया बघूया. बघू शकताय हे मृणाल आहे. मृणाल हाय. वाव कुठे चालली? दीदीकडे चालली. दीदीकडे चालली. हे काय घेतले सातामध्ये? दीदीने मला पाणी आणि माती घ्यायला सांगितलं. मग हे पाणी आहे आणि माती कुठे आहे? अच्छा ही वाळू आहे. अच्छा तू पाण्यात जाते. पाण्यात पोहायला जाणार? थांब मी आलो. आणि ह्या स्पॉटला किती शिंपल्या भेटल्या जातात त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मृणाल सांगवी माझी वाईफ आणि किती ह्याच्यातून शिंपल्या काढल्या जातात ह्या रेतीतून त्या आपण बघणार आहोत. ही मृणाल आहे. मृणाल बघा कशी काढते. अरे वा व्हेरी गुड. पटापट सापडले. मृणालला सुद्धा सापडलेत. श्वेताला सुद्धा सापडलेले आहेत. दाखव दाखव दाखव. अजून बघा सांगवीला सुद्धा सापडलेत. अजून सापडलेत. ह्या बघा ह्या बघा मित्रांनो पटापट सापडायला लागलेत. खूप पटापट मृणालला बघा किती सापडलेत. तर बघूया आपण. हे बघा
नक्कीच मित्रांनो, इकडे खूप माणसं एन्जॉय करायला येतात आणि आम्ही ज्या स्पॉटला आलेलो आहे तिथे थोडंसं क्राऊड कमी आहे, पण मजा येते शिंपल्या शोधायला. आणि ह्या पाण्यामध्ये सुद्धा इथे मासे वगैरे आहेत हे सुद्धा आपण पाहू शकतो आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या शिंपल्या बघा केवढ्या काढल्या आहेत. ह्या बघा मित्रांनो, अशा रेतीमध्ये ह्या शिंपल्या लागलेल्या असतात आणि अशा मोठ्या मोठ्या शिंपल्या लागतात. त्याला खायला सुद्धा खूप मजा येते. तर मित्रांनो, मी अजून तुम्हाला दाखवणार आहे हे कशा काढतात बघूया. हे बघा, हा इकडे समुद्र आहे. हे बघा सांडवीला, मृणालला दाखव. मृण, हे बघा मृणालला केवढी भेटलेली, केवढी आहे दाखव. व्हेरी गुड. तर मित्रांनो, आपण बघतोय हे बघा सांडवीला सुद्धा सापडली आहे, व्हाईटला पण सापडत आहेत. ह्या बघा एवढ्या सापडलेल्या आहेत. त्याच्यानंतर अजून त्या लोकांनी काढलेल्या आहेत. ह्या बघू शकता, ही बॅग बघा पूर्ण भरलेली आहे. ह्या बॅगमध्ये पूर्ण शिंपल्या आहेत हे बघू शकता. हे बघा मित्रांनो, ह्या पूर्ण बॅग आहेत. हे बघून घ्या, पूर्ण भरलेली आहे ही बॅग. आणि हा इकडे बघताय तो हा पूर्ण समुद्र आहे. ह्या साईडला समुद्रामध्ये सुद्धा सापडतात, पण आपण समुद्रामध्ये उतरायचे प्रयत्न केलेले नाही आहेत. तर चला मित्रांनो, मी अजून तुम्हाला दाखवतो. आता ही मुलं एन्जॉय करत आहेत पाण्यामध्ये, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, अशा ह्या वाळूमध्ये साप राहिलेल्या असतात आणि आपल्याला शोधाव्या लागतात. आणि ह्या शोधायच्या आणि ह्याचा सांबार हे बघू शकता मित्रांनो, बघा. आणि असं सांबारसुद्धा चांगलं बनतं ह्याचं. आणि सांबार चांगलं म्हणजे खूपच चांगलं बनतं, टेस्टी असं एकदम. तुम्हाला मी दाखवतो, सांबारसुद्धा बनवून दाखवणार आहे घरामध्ये. आणि काय त्याला टेस्ट येते ती सुद्धा मी दाखवणार आहे. तर बघा, ती अजून पण काढते आहे. आणि हे बघून घ्या, इथे खणून ठेवलेला आहे. इथेच तर आम्ही ते शोधायचे प्रयत्न केलेले आहे शिंपळा वगैरे. पशुमध्ये जेवढ्या पण शिंपळ्या भरलेल्या आहेत त्या ह्या खड्ड्यामधून काढलेल्या आहेत. जो एवढा जागा आहे एवढ्याशा जागेमध्ये आम्ही त्या सगळ्या शिंपळ्या काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी पुन्हा बघा इकडे काय करते. हाय मृणाल, तू काय करते? कशाला खड्ड पाडते? मुळणार बघा, पाणी शोधते इकडे. आणि त्या पाणी शोधणार त्या खड्ड्यामध्ये. इकडे आमचं सगळं सामान ठेवलेलं आहे. चल आपण पाण्यामध्ये जाऊया. सोनूला बोलव, दीदीला बोलव. सो तर मित्रांनो, आपण आता बघतोय ही सानवी आणि मृणाल पण आहेत. या दोघी आता पाण्यामध्ये जाणार आहेत. तर बघू शकता मित्रांनो, बघा आज इथे कमालच केलेली आहे वाईफने. हे बघू शकता शिंपल्या इथे सापडल्या आहेत बघा. या पूर्ण ब्लॅक ब्ल्यूवाली बॅग आहे, ही पूर्ण शिंपल्याने भरलेली आहे. आज आपण एवढ्या शिंपल्या इथे काढलेल्या आहेत आणि कशा शोधायच्या त्या पण तुम्हाला प्रक्रिया दाखवलेली आहे. आणि आता आपण घरामध्ये निघणार आहोत सर्व. तर व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा.